नमस्कार मराठी ब्युटी पार्लरमध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे पहिल्यांदा आपल्याला क्लायंटचा आता आज मेकअप करायला घ्यायचा आहे सर्वात पहिल्यांदा जर क्लायंट खूप मोठा प्रवास करून किंवा ट्रॅव्हलिंग करून आलेला असेल तर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साफ करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला प्रायमर लावायचा आहे जर मॉइश्चरायझरची गरज असेल ऑइली स्किन नसेल ड्राय असेल तर मॉइश्चरायझर लावून घ्यायचा आहे यानंतर मी थोडंसं फाउंडेशन लावलं आणि यानंतर लावलं आहे करेक्टर आता करेक्टर आप छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि फाउंडेशनसाठी मी पॅनकेकचा वापर केलेला आहे पॅनकेक यूज केलेला आहे आणि हा एकदम सिंपल मेकअप आहे त्यामुळं फाउंडेशन बेस एकदम साधा सुद्धा आणि सिंपल ठेवलेला आहे हा जास्त केलेला नाही तर यानंतर मी हेअरस्टाईल करून घेतलेली आहे एकदम सिंपल अशी हेअरस्टाईल करून घेतलेली आहे तर न तुम्ही नवीनच मेकअप शिकत असाल तर शक्यतो पॅनकेकचा वापर करू नका त्याऐवजी लिक्विड फाउंडेशन जे बाजारात अवेलेबल आहे ते वापरा त्यामध्ये लॅकमे ही कंपनी कॉमन कंपनी आहे त्याचप्रकारे तुमची ज्या ब्रँड आहेत मेबलिन वगैरे तुम्ही एवढ्या महागाचे अफोर्डेबल असाल तर ते वापरलं तरी चालू शकतं तर तुम्हाला स्किनला मॅच होईल असा तुम्ही फाउंडेशनचा वापर करायचा आहे छान ब्लेंड करून घ्यायचा आहे यानंतर हलका हलका तुम्हाला फिक्सर पावडर वापरायचा आहे फिक्सर पावडरचा स्किप झाला आहे व्हिडिओ माझ्याकडून तर तुम्ही फिक्सर पावडर यूज करा जेणेकरून तुमचं खालचा जो बेस आहे तो हलणार नाही इथे एकदम साधा बेस आहे त्यामुळं मी फिक्सर पावडर पण लॅकमेची साधीसुधीच वापर वापरलेली आहे अगदी अफोर्डेबल रेटमध्ये असलेले मी प्रॉडक्ट यूज करत आहे इथे बघा आता मी आय तयार करून घेते यासाठी मी सर्वात पहिल्यांदा बेस लावून घेतलेला आहे आणि बेस लावून घेतल्यानंतर थोडंसं क्लायंट रिलॅक्स झाल्यानंतर मी काजळ लावून घेतलेलं आहे यानंतर काजळ झाल्यानंतर आय लायनर लावून घेतलंय इथे मी हायलायटर आणि ब्लश असा दोन्हीचा वापर करत आहे सर्वात पहिल्यांदा मी हायलायटर लावून घेतले ब्लश पिंक वगैरे असतात त्यामुळे आपण एकाच ब्रशनी जर दोन्ही काम करत असेल तर पहिले हायलायटर लावा आणि यानंतर ब्लश करून घ्या जेणेकरून आपल्या हायलायटर आणि ब्लश मिक्स होणार नाही साधा मेकअप हे परत एकदा सांगते त्यामुळं फार डिटेलमध्ये मेकअप हा दिसून येणार नाही तुम्हाला पण फिनिशिंग खूप छान दिसते ही आहे नऊवारी साडी म्हणजे सहावारी साडी जी असते सहा मीटरची साडी नऊवारी मी नऊवारी महाराष्ट्रीयन पॅटर्नच्या साडीप्रमाणे मी नेसवलेली आहे सिल्कची साडी अक्षरशः मला बराच वेळ गेलेला आहे साडी नेसवायला तर जर तुम्हाला साडीची कशी वेअर करायची ह्याचा वेगळा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा मी तो वेगळा व्हिडिओ नक्की करेन हा व्हिडिओ मी काढलेला नाही कारण की क्ल क्ला, क्लायंट कम्फर्टेबल नव्हतं असो इथं ब्लशचा वापर केल्यानंतर मी मस्त असं लिपस्टिक यूज केलेलं आहे कारण की लिपस्टिकशिवाय क्लायंट बिलकुलच चांगलं दिसणार नाही आहे लिपस्टिक झाल्यानंतर मी सिंदूर स्टिकनी सिंदूर भरून घेतलेला आहे आणि छान अशी मॅचिंग अशी त्यांना टिकली लावलेली आहे मग अशी मेकअप करताना सांगायचं राहून गेलं आयब्रो डिफाईन पण करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा मेकअप कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला मेकअप कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू पुढे तोपर्यंत माझा नमस्कार बाय बाय शेडो बघा तुम्ही हेअरस्टाईल आणि आंबाडा घातलेला आहे बघा इथे गुलाबांच्या पाकळ्यांपासून बनवलेला आंबाडा आहे आणि अशा प्रकारे पूर्ण मेकअप लुक कम्प्लीट झालेला आहे मेकअप लुक कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आता मी एकदम पूर्ण साडीचा लुक दाखवते थोडी उभी राहा इथेच साईबा इथेच थांब आणि आता बघा मी पूर्ण लुक दाखवते तुम्हाला साडीचा आणि ही जी सहावारी साडी आहे ना ती सहावारी साडी मी बनवलेली आहे बघा नऊवारी तर पूर्ण आता ही टर्न होऊन दाखवते कसा वाटतोय नक्कीच नववारी साडी वाटते का सांगा तिला कारण की तिला संभ्रम आहे की सहावारी साडी ही नववारी साडी दिसत नाही आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून तिलाही वाटेल की आपलं मेकअप परफेक्ट झाला आहे म्हणून